वेलकम फ्रेंड्स, आज बघूया नाश्त्याचा कुरकुरीत आणि चटपटीत प्रकार। कुरकुरीत स्टिक्स बनवण्यासाठी मी एक कप बारीक रवा आणि एक कप गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये घेतलेलं आहे। हिंग, ओवा, पांढरे तीळ, साजूक तूप, इथे तेलाचाही वापर करता येईल, मीठ, कसुरी मेथी। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे त्याला सर्व पदार्थ व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत की ज्यामुळे त्याचा एक मुटका तयार होईल। पिठाचा जो मुटका तयार झाला याचा अर्थ तूप बरोबर झालेला आहे। आता यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे। आता या पिठात थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। आता या पिठाचा घट्ट गोळा बनवून तयार झालेला आहे। इथे पाव कप पाणी उरलेलं आहे, म्हणजेच मला पाऊण कप पाणी मी पीठ भिजवायसाठी वापरलेलं आहे। आता हे पीठ मी 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। या पिठात रवा असल्यामुळे हे पीठ थोडंसं फुगलेलं आहे आणि आता मी तेलाचा हात लावून ते चांगलं मळून घेते। आता या पिठाचे एकसारखे बॉल्स बनवून घेऊया। आता यातला एक बॉल घेऊन मी त्याची पोळी किंवा रोटी लाटून घेते। लाटताना रोटी पोळपाटाला चिकटू नये म्हणून थोडंसं मी तेल लावून घेते। याऐवजी गव्हाच्या पिठाचा पण वापर करता येईल। या प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। ही पोळी किंवा रोटी आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची आहे। आता सुरीने ह्याचे उभे काप काढून घेऊया। आता यामध्ये दोन आडवे कट दिले की छान स्टिकचा आकार येईल। अशा प्रकारे एका पोळीचे स्टिक्स आता रेडी झालेले आहेत आणि आता ते तळून घेऊया। आता गरम तेलात या स्टिक्स सोडून घेऊयात। हे स्टिक्स कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचे आहेत। आता हे तळून झालेले स्टिक्स मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने मी आता बाकीचे सर्व स्टिक्स तळून घेते। हे स्टिक्स मी नुसत्या रव्याचे बरेचदा बनवले होते, पण आज त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून बनवले आहेत आणि ते पण तेवढेच छान कुरकुरीत बनले आहेत। तर अशा प्रकारे काही व्हेरिएशन्स किंवा एक्सपेरिमेंट्स माझे चालू असतात आणि हा स्टिक्स पण हा एक त्यातलाच प्रकार आहे। हे स्टिक्स जर घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये ठेवले तर ते महिनाभर छान कुरकुरीत राहतात आणि आपल्याला टी टाईम, स्नॅक किंवा टिफिनमध्ये केव्हाही घेऊन जाता येतात। या स्टिक्सचं पीठ भिजवताना मोहन म्हणून मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात तेल शोषलं जात नाही आणि हे स्टिक्स अजिबात तेलकट बनत नाही। आता हे अजून चटपटीत बनवायचे असतील तर त्यावरती थोडासा चाट मसाला किंवा लाल मिरची पावडर किंवा अजून काही सिझनिंगचे मसाले घातले
तर अजून छान मसालेदार बनतील.